आपल्या सगळ्यांची साथ आणि मागाशी पण तुम्ही काही गोष्टी बोलून दाखवल्या. म्हणजे अनेकदा दिलीपरावांना आम्ही आमदार केलं पण पुढच्या गोष्टी तुम्ही करत नाही. तुम्ही ज्यावेळेस महायुतीचं जागा वाटप होईल आणि खेड आळंदी राजेंद्रनगरची जागा राष्ट्रवादीला आल्यानंतर जागा जर आपल्याला आली तर उमेदवार राष्ट्रीय अध्यक्ष मला तेवढा अधिकार आहे. पण पुन्हा मित्रांना सांगतोय जागा भारती मध्ये वाटून दिला पुन्हा अजित पवारांना आता जाहीर करायला लागला तसं नाही. आम्ही अनेक घटक पक्ष त्याच्यात सगळ्यांनी मिळून मिसळूनच कारभार करायचा असतो कारण आम्ही सरकारामध्ये काम करायला गेलेलं असं सगळ्याचा आपण विचार करावा. आणि मी सांगितलं तसं घडलं आणि हा उमेदवार दिला तर तुम्ही चांगल्या मनाने निवडून द्या. पुढची जबाबदारी तुमच्या मनाची आहे ते द्या. समाजकारणात राजकारणात लक्ष देत असतो आणि माझी कामाची पद्धत पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचा माणूस नाही. सकाळी लवकर उठून कामाला लागणारा रात्री उशिरापर्यंत काम करणारा माणूस मला आवडतो. मला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. ज्यावेळेस माझ्या महिला उत्साह स्वागत करतात माझे बांधव येतात माझे सगळे सहकारी माझ्यावर फोटो काढतात त्यावेळेस फक्त फोटो काढताना धातूक असते चॅलेंज चांगला आहे का तसं फक्त तुम्ही बघत आहात तिसरं मी धातू बाजूला चालले आणि पोलिसांना सिक्युरिटीला सांगतो तुमच्या बाजूला बघायची पोलिसांनी पण बघितलं पाहिजे कारण आम्ही काय सगळ्यांचे चेहरे ओळखत नाही. मग काय शास्त्र एखादं सांगितलं दादा जेव्हा आपल्या झाला अक्क झालं लक्क झालं फलन झालं आणि कुणी मला न्याय देत नाही म्हणजे बरे पोलिसांना विचारलं हे काय झालं हे असं कसं म्हणले दादा यांची दोन्ही पोरं एवढी बिलंदर निघाली की एखादी बंदर केला आणि एक जेल मध्ये आणि ती मला सांगतो कागद दिला तर वाचणारच ना आणि जे खरं असेल ते खरं मानणार पोलिस दिलं की साहित्य म्हणून जमून घेत जसं फोटो काढताना सगळं जमून घेते ठीक आहे. मित्रांनो आज प्रेमाने दिलीपरावांनी बोलवलेलं होतं पुढं राज्यात फिरायचंय फार आता कमी काळ राहिलेला आहे. तुमच्या स्वतःची निवडणूक समजून महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाला विश्वासात घेऊन भले आपल्याचे दोन नावं कमी असतील तरी चालतील परंतु त्यांचा मान सन्मान ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय आणि मला विश्वास आहे की ज्या योजना आपण माय बाबूंच्या करता बहिणींच्या करता मुलींच्या करता आणि माझ्या बांधवांच्या करता दिल्या त्या समाजामध्ये परिवर्तन करणं समाजातली गरिबी दूर करणं अशा त्या योजना आहेत. त्याचा सांध्यापासून बांध्यापर्यंत उभ्या महाराष्ट्राला फायदा करून देऊया त्याकरता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ पण ती साथ तुम्ही द्यावी आशीर्वाद द्यावे हीच आग्रहाची मदतीची प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची नजर आहे.